मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरण दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे होणारी वाहतुकीची कोंडी, महिला वर्गाची नैसर्गिक विधीसाठी होणारी कुचंबणा आणि अन्य विविध मागण्यांसाठी पोलादपूर तालुक्यातील उमरड येथील माहेरवाशीन लता साने कळंबे यांचे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर महात्मा गांधी जयंती सुरू झालेले आमरण उपोषण चौथ्या दिवशी चौपदरीकरण दरम्यान स्वच्छता गृह आणि मासिक आढाव्याच्या बैठकीची मागणी मान्य होऊन स्थगित झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील जनतेसह सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे बहुसंख्येने उपस्थित राहून सामाजिक कार्यकर्त्या लता साने कळंबे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला. राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाचे डेप्युटी इंजिनियर प्रकाश गायकवाड आणि नायब तहसीलदार समीर देसाई, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कळंबे, संभाजीदादा साळुंके, रामदास कळंबे, अमरदीप नगरकर, शैलेश पालकर, दर्शरथ उतेकर, लक्ष्मण मोरे, आशिष कुमटेकर, कापडे बुद्रुकचे माजी सरपंच प्रकाश सकपाळ, चंद्रकांत साने, राकेश पोकळे, गजानन आंबेकर दाभेकर, शुभांगी चव्हाण, दीपिका दरेकर आदींसह शेकडो ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्या लता साने कळंबे यांच्या वतीने आमरण उपोषणस्थळी चर्चा वाटाघाटी करण्यास उपस्थित होते. या प्रसंगी डेप्युटी इंजिनियर प्रकाश गायकवाड यांनी लता साने कळंबे यांच्या मागणीनुसार मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सर्वच पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृह प्रवासी वर्गांसाठी 24 तास सुसज्ज ठेवण्याचे लेखी आदेश देऊन त्याबाबतचे पत्र उपोषणकर्त्या लता साने कळंबे यांना देण्यात येईल. तसेच चौपदरीकरण दरम्यान मासिक आढाव्याची बैठक प्रांताधिकारी अथवा तहसीलदार कार्यालयामध्ये आयोजित करून त्यामध्ये जबाबदार नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच पत्रकार आणि संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना निमंत्रित करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कळंबे यांनी सामाजिक पाठिंब्यासह हे उपोषण स्थगित करण्याची विनंती मान्य करून उपोषणकर्त्या लता साने कळंबे यांनी उपोषण स्थगित करावे, तसेच अभियंत्यांना दिलेल्या अवधीत त्यांनी सर्व आश्वासनाची पूर्तता न केल्यास 30 ऑक्टोबर नंतर व्यापक जनआंदोलन घेण्याची भूमिका मांडली. यावेळी संभाजीदादा साळुंके यांनी उपोषणकर्त्या लता साने कळंबे यांनी केलेल्या उपोषणामुळे जनतेची गैरसोय दूर होणार असल्याने तालुक्यातर्फे धन्यवाद देऊन संपूर्ण तालुका एकसंधपणे पाठीशी उभा करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी लता साने कळंबे यांनी गेंड्याच्या कातीच्या अधिकाऱ्यामुळे आपण हे आमरण उपोषण आपण सोडण्याच्या मनस्थितीत नव्हतो असे सांगून सर्व ग्रामस्थांच्या आग्रहाला मान देण्यासाठीच अनुकूलता दर्शवित असल्याचे सांगून सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन उपोषणकर्त्या लता साने कळंबे यांनी उपोषणाची सांगता केली. कारण यांची कातडी ना गेंडीच्या कातडी सारखी, कारण याचा अनुभव मला आलेले त्याच्यामुळे त्या अधिकाऱ्यांनी इतकी मला त्रास दिलेले त्याच्यामुळे मी त्यांच्या ऑफिसला गेली तेव्हा मी यांच्यावर तर बिलकुल विश्वास ठेवत नाही. तुम्ही म्हणताय म्हणून मी ठेवते, नाहीतर मी अजून पण आंदोलन घ्यायला मागे नाही. उपोषणकर्त्या लता साने कळंबे यांनी उपोषणाची सांगता केल्यानंतर आणि तातडीने ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर, पोलादपूर.